आज है आमचा सेकंड लास्ट डे दुबई मध्ये आणि आम्ही आज आलो एका रेस्टॉरंट मध्ये। नेहमी आम्ही एका शॅक मध्ये खात होतो पण आज रेस्टॉरंट मध्ये आलोय आणि आज ट्राय करत जातो अरेबिक फूड। अरेबिक फूड मध्ये काय करणार आहे आपण? चिकन शॉर्मा अरेबिक वर्जन आणि फलाफल। सो ओके, काय असतं ऐकून आहे, नावं ऐकून आहे। चिकन शॉर्मा तर आपल्याला माहिती आहे पण अरेबिक काय आहे, चिकन शॉर्मा काय आहे माहीत नाही। सो लेट्स सी काय असतं। चला का आपण सज्ज इकडे स्पून घेऊन। हे आहे फलाफल आणि हे आहे अरेबिक शॉर्मा आणि ही आहे शलाका। शलाकाला खूप भूक लागली आहे, शलाकाला राहत नाही आहे खाताना आणि आम्ही खातोय, स्टार्ट करतोय। फायनली दुबईची ट्रिप संपली। खूप छान ट्रिप झाली, 6 दिवस दुबईमध्ये खूप एन्जॉय केलं। दुबई सिटी फिरताना गर्मी खूप आहे इकडे, गर्मी रिअल खूपच आहे। आपल्या इकडची गर्मी तरी चांगली आहे याच्यापेक्षा, कारण की इकडे गर्मीमध्ये उन्हामध्ये चालल्यानंतर डोकं जाम दुखतं, तसं आज दुखतं आहे। कारण की आज आम्ही 1 किलोमीटर तरी चाललो असं उन्हामध्ये, आणि चांगली आहे फॉर अ चेंज म्हणून चांगली आहे। पण आपल्यासारखी सिटी नाही इकडे, म्हणजे आपल्या इकडे आजूबाजूला ग्रीनरी आहे, करायला गोष्टी आहे। इकडे जस्ट एक मॉल लाईफ सारखं आहे, जागोजागी मॉल्स आहेत। त्या हिशोबाने म्हटलं तर आपली सिटी खरंच चांगली आहे। ट्रान्सपोर्टेशन स्वस्त आहे, सगळ्या गोष्टी स्वस्त आहे इकडे। कळत आहे की काय काय 5 छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा 10 दिरहमला मिळतात, म्हणजे 200-300 रुपयाला मिळतात। कॅबसुद्धा महाग आहे, मिनिमम फेअर इकडचं 250 रुपये आहे। रस्ते वगैरे छान आहेत, हो रस्ते नक्कीच छान आहेत। आणि हे सगळं करूनसुद्धा आम्हाला एक एक्सपिरियन्स चांगला आठवतो आहे। ऑलमोस्ट भरपूर टॅक्सीवाले हे पाकिस्तानचे होते, पण त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला ट्रीट केलं, त्यांनी ज्या प्रकारे सपोर्ट केलं, ते खरंच छान होतं, हो ना? खरंच हेल्पफुल होते। वेरेज जे इंडियन्स भेटले ते एकदम चालू होते। ते असं असतात ना, स्वतःचीच माणसं स्वतःला धका देतात, तशी गोष्ट आहे ही। सो त्यात तो एक्सपिरियन्स खूप छान होता।
अदरवाइज एवरीथिंग इज गुड. आम्ही पोचलो आहोत आता, सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे, आता बोर्डिंग गेटला जायचं आहे. पण बोर्डिंग गेटच्या आधी मागे बघतो की काय काय मिळतं इकडे ड्युटी फ्री.